नमस्कार, मिशन प्लस वरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहोत बुद्धिमत्ता या विषयातील एक टॉपिक, तो म्हणजे फिगर काउंटिंग. म्हणजेच आपल्याला काही आकृती दिल्या जातील, त्रिकोण, चौकोन किंवा आयत, आणि त्या एकूण किती आहेत हे विचारलं जाईल. याआधी आपण एक व्हिडिओ पाहिला आहे, त्यामध्ये आपण त्रिकोण कसे मोजायचे हे ट्रिकनुसार पाहिलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा. तसेच आज आपण बघणार आहोत की त्यानंतरचा भाग म्हणजेच चौकोन आणि आयत तुम्हाला जर एका आकृतीमध्ये दिले तर ते कसे काढायचे व ट्रिकनुसार कसे काढायचे. चला तर मग सुरुवात करूयात. आता यामध्ये आपण उदाहरण बघत आहेत डायरेक्ट, त्यामध्ये तुम्हाला दोन आकृती दिल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला काढायचे काय, तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला त्रिकोण काढायचे होते, आता या व्हिडिओमध्ये आपल्याला चौकोन किती आहेत हे सांगायचं आहे. तुम्ही जर पहिली आकृती बघितली तर यामध्ये चौकोन काढताना सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर हा एक चौकोन तुम्हाला दिसेल, त्यानंतर हा एक चौकोन आहे, हा एक आणि हा एक, म्हणजे एकूण तुम्हाला चार चौकोन बघितल्या बघितल्या दिसतील. पण यामध्ये अजून एक चौकोन आहे, तो म्हणजे हा अखंड जो मोठा चौकोन आहे हा सुद्धा यात ॲड होईल. म्हणजे हा संपूर्ण आणि प्लस आतील छोटे छोटे चार, म्हणजे एकूण आपले चौकोन होतील पाच. या आकृतीमध्ये एकूण चौकोन आहेत पाच. तर सिंगल तुम्हाला जेवढा बॉक्स असेल आणि त्यामध्ये छोटे चौकोन असेल तेव्हा एक दोन तीन चार असतील, आणि प्लस त्यामध्ये मोठा एक असे धरून एकूण पाच चौकोन असतील. त्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या आकृती बघितली तर ती आकृती यापेक्षा जरा वेगळी आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा दोन चौकोन किंवा बॉक्स ॲड झाले आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगितले काय, तर चौकोन किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आता तुम्हाला जेव्हा जेव्हा या टाईपची आकृती असेल तेव्हा ती सॉल्व करताना परत आकडीची मेथड आहे ही, नंबर टाकून घ्यायचे प्रत्येकाला, एकाच रूममध्ये टाकायचे नंबर, एकाच ओळीमध्ये एक दोन तीन, तसेच उभेसुद्धा नंबर टाकून घ्यायचे. म्हणजेच काय, तर आडव्या बॉक्समध्ये एक नंबर टाकले प्लस उभेसुद्धा रेषेत टाकून घ्यायचे एक आणि दोन, का तर या ठिकाणी बॉक्स आपला संपलेला आहे. या लाईनमध्ये एकदा टाकून घ्यायचे, एकाच लाईनमध्ये कोणते टाकायचे, आणि प्लस या एका लाईनमध्ये नंबर टाकले. आता हे नंबर टाकले यानंतर काय करायचं, तर तिरकस गुणाकार करायचं. म्हणजे काय, तर ह्यातील शेवटची संख्या आणि आडवळीतील शेवटची संख्या यांचा गुणाकार करायचा, तो होईल दोन गुणिले तीन बरोबर सहा. प्लस आता या ठिकाणी दोन संख्या राहिल्या आहेत, या दोघातील जी मोठी संख्या असेल ती यामध्ये ॲड करायची. म्हणजे काय, तर राहिल्यात फक्त आता दोन संख्या, एक आणि दोन. आता यामधील जी मोठी संख्या आहे ती आहे आपली दोन, ती यामध्ये ॲड करायची. म्हणजे तुमचं उत्तर जे आहे आठ हे या प्रश्नाचं उत्तर असेल. परत सांगतो, कारण की या ठिकाणी दोनच बॉक्स आहेत, या ठिकाणी तीन बॉक्स आहेत, प्रत्येकाला नंबर देऊन घेतले आडवे तसेच उभेसुद्धा. आता करताना तिरकस गुणाकार करायचा, यातील शेवटची संख्या तसेच यातील शेवटचा नंबर दोन गुणिले तीन सहा. आता या दोन बरोबर या ठिकाणी कोणती जोडे नाही, म्हणजेच हे दोन नंबर शिल्लक राहिले आहेत. काय करायचं, तर या दोघातील जो मोठा असेल तो नंबर एक्स्ट्रा ॲड करायचा, म्हणजे आणि दोघांची बेरीज असेल हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. आता यानंतरचं गणित आहे, तुम्हाला आता मोठे बॉक्स दिले आहेत, आता यामध्ये तुम्हाला काढायचे काय, तर एकूण चौकोन किती आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. आता प्रोसेस जे आहे ही सेमच आहे, प्रत्येकाला एकदा आडव्या ओळीमध्ये आणि उभ्या ओळीमध्ये क्रमवार नंबर टाकून घ्यायचे, ते म्हणजे एक दोन आणि तीन, तसेच उभ्या ओळीमध्ये एक झाला आहे हा दोन हा तीन. आता या ठिकाणी आपला तीन बाय तीनचा चौकोन आलेला आहे. आता यातील चौकोन फाइंड करताना सेम प्रोसेस, शेवटच्या संख्यांचा गुणाकार तीन गुणिले तीन नऊ अधिक ही संख्या सेकंड संख्या परत ह्यामधील सेकंड संख्या यांचा गुणाकार दोन गुणिले दोन हे येईल चार, आणि राहिली कुठली तर एक संख्या ही यामध्ये मिळवली म्हणजेच ॲड केली तर तुमचं उत्तर निघून येईल नऊ अधिक चार तेरा, तेराने चौदा. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौदा चौकोन आहेत. काय केलं, तर नंबर टाकून घेतले प्लस शेवटच्या दोन अंकांचा गुणाकार अधिक त्यातील अलीकडच्या दोन अंकांचा गुणाकार अधिक या ठिकाणी एकच संख्या राहिली, मग ती आय अशी ॲड करायची.
आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपले एक आणि दोन या दोन संख्या राहिल्या होत्या, त्यामध्ये जी मोठी असेल ती ॲड करायची, पण यामध्ये एकच संख्या राहिली होती आणि त्या आपण आयाशी ॲड केलेले आहेत. एकूण 14 चौकोन या आकृतीमध्ये असतील. याच पद्धतीने आपल्याला या आकृतीमधील एकूण चौकोन किती आहेत हे सांगायचं आहे. पद्धत सेमच आहे, नंबर टाकून घ्यायचे 1, 2, 3, 4, 5. तसेच उभ्या ओळीमध्ये 1, 2, 3 आणि 4 आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये आपण नंबर टाकून घेतलेले आहेत. आता सेम प्रोसेस आहे, शेवटच्या अंकांचा गुणाकार अधिक त्याच्या अलीकडील अंकांचा गुणाकार अधिक त्याच्या अडकलेल्या अंकांचा गुणाकार, आणि जर राहिली संख्या एकच संख्या राहिली तर त्यामध्ये मिळवायची, अन्यथा जर दोन संख्या राहिल्या तर जर दोनमधील सर्वात मोठी आहे ती ॲड करायची आणि सगळ्यांची बेरीज केली तर तुम्हाला उत्तर निवडेल. म्हणजे कसं, तर या ठिकाणी शेवट संख्या आहे 4, या ठिकाणी 5, या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 5 आपल्या येईल 20 अधिक त्याच्या अडकलेली संख्या आणि सेकंड संख्या यांचा गुणाकार 3 गुणिले 4 यांचा गुणाकार येईल 12 अधिक परत अलीकडील संख्या घेतली 2 गुणिले 3 यांचा गुणाकार 32 6. आता यामध्ये परत या संख्या राहिलेल्या आहेत 1 आणि 2, दोन संख्या राहिल्या आहेत. जर एकच असती तर डायरेक्ट 1 ॲड केली असती, पण दोन संख्या राहिल्या आहेत म्हणून यातील जी मोठी संख्या आहे ते आपल्याला ॲड करावं लागेल. 1 आणि 2 यामध्ये जी मोठी आहे ती आहे 2, आणि या सर्वांची तुम्ही जर बेरीज केली तर तुम्हाला एकूण चौकोन किती आहेत हे मिळून जाईल. 20 आणि 12 32 32 आणि 6 38 आणि 38 आणि 2 40. म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर असेल हे या आकृतीमध्ये एकूण 40 चौकोन आहेत. आता यानंतरचे उदाहरण आहेत, यामध्ये सुद्धा आपल्याला चौकोन एकूण किती आहेत हे फाईंड करायचं आहे. आता तुम्ही जर पहिलं उदाहरण बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला एकामध्ये एकूण असे 3 चौकोन पाहायला मिळतील. आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलं होतं की जर तुमच्याकडे चौकोन असेल मध्ये बॉक्स असतील तर 1, 2, 3, 4 आणि हा एक मोठा असे एकूण 5 चौकोन तयार होतात. याच व्हिडिओमधील सर्वात प्रथम उदाहरण आपलं होतं की जर एकच बॉक्स असेल तर त्यामध्ये नंबर दिले 4, हे एक हा एक चौकोन आहे, असे बारके बारके 4 चौकोन आहेत, प्लस हा एक मोठा चौकोन आहे, असे एकूण 5 बॉक्स म्हणजेच 5 चौकोन तयार होतात. हे आपण पहिल्याच गणितामध्ये पाहिलं होतं. आता तीच कन्सेप्ट तीच मिसळ आपण वापरणार आहोत. हे जे मधील 2 बॉक्स आहेत याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं, फक्त तुम्ही आत्ता सध्या सर्वात मोठा बॉक्स आहे याकडे लक्ष करा आणि हे 2 बॉक्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही जर फक्त मोठ्या बॉक्सकडे बघितलं तर त्यामध्ये हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर, 1, 2, 3, 4 म्हणजेच हा जो चौकोन आहे, हा चौकोन, हे जे चौकोन आहेत हे बॉक्सप्रमाणे आपण नंबर दिले आहेत. फक्त मोठा चौकोन 1, 2, 3, 4 आणि हा अखंड 1 असे एकूण 5 चौकोन आपल्याला मिळतील. कधी तर फक्त मोठ्या चौकोनापासून 5 चौकोन आपल्याला मिळतील. आता तुम्ही जर हा आतील चौकोन बघितला तर आकृती सेमच आहे, फक्त साईज कमी आहे, पण जी आकृती मोठ्या चौकोनाची आहे तीच लहान चौकोनाची आहे. याचा अर्थ काय, यामध्ये सुद्धा 4 आणि 1 मोठा असे 5 चौकोन तयार होतील. सेम जो आतील सगळ्यात छोटा आहे यामध्ये सुद्धा 4 प्लस हा सगळ्यात मोठा असे एकूण 5 चौकोन तयार होतील. का तर हे 5 आणि हे 5 असे एकूण 15 चौकोन तयार होतील आणि हेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल. काय केलं तर आपण फक्त मोठा बॉक्स बघितला, त्या नंबर दिले आणि एक मोठा चौकोन असे एकूण 5 चौकोन तयार झाले. सेम आकृती आतमध्ये असे 2 आकृती आहेत, म्हणजेच मोठ्या आकृतीने तयार केलेले 5 चौकोन, तसेच त्या आतील आकृतीने तयार केलेले 5 चौकोन आणि सगळ्यात छोट्या आकृतीने सुद्धा तयार केलेले 5 चौकोन, अशा तिघांचे ॲडिशन 15 येईल. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 15 चौकोन आहेत. आता यानंतर जे उदाहरण आहे हे सोडताना दिसताना हे फार तुम्हाला किचकट दिसेल, पण तुम्ही जर सोडवत गेला तर हे तुमचं काही सेकंदामध्ये सुद्धा होऊ शकतं. ते कसं, तर
तुम्ही जर या आतल्या प्रत्येक बॉक्सकडे बघितलं तर या चाकृतीप्रमाणे तो बॉक्स आहे अर्थ. यातील प्रत्येक बॉक्स हा एकूण 5 चौकोन तयार करणार आहे. का तर कोणत्याही बॉक्स घ्याल तुम्ही तर तो 5 चौकोन तयार करतो हे आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ या ठिकाणी एकूण 4 बॉक्स आहेत, म्हणजेच 5 × 4 हे एकूण 20 चौकोन तर तयार करतीलच. आता आपल्याला फक्त काढायचे काय तर हा मोठा जो चौकोन आहे हा किती चौकोन तयार करेल हे आपल्याला सांगायचे. का तर जे छोटे छोटे बॉक्स आहेत त्याचे नंबर आता आपण काढले आहेत की हा चौकोन हा बॉक्स 5 चौकोन तयार करेल. हा 5 हा 5 आणि हा 5 असे एकूण 20 चौकोन तयार होतील. आता आपल्याला फक्त हा जो मोठा आहे याचा विचार करायचा की यामध्ये एकूण किती चौकोन असतील. आता आपली प्रोसेस अशी होते की रो वाईज आणि कॉलम वाईज म्हणजेच आडव्या ओळीत आणि उभ्या ओळीत नंबर टाकून घ्यायचे क्रमवार 1, 2, 3 आणि 4 तसेच 1, 2, 3 आणि 4 व आधीच्या एक नंबरसारखं जर तुम्ही सोडवलं आणि ते एंड उत्तर जर या 20 ॲड केलं तर तुमचं उत्तर निघून येईल. तर काय करणार शेवटची संख्या यांचा गुणाकार 4 × 4 = 16 अधिक त्याच्या अलीकडील संख्या 3 × 3 उत्तर येईल 9 अधिक 2 × 2 4 अधिक आता एकच संख्या राहिली हे आपण आयाशी ॲड करणार. का तर आपण माहीत होतो की एकच संख्या राहिली तर आयाशी ॲड करायची, जर दोन राहिले तर त्यातील मोठी संख्या ॲड करायची. आता यांची जर मी बेरीज केली तर 16 + 9 = 25 25 + 4 = 29 आणि 29 + 1 = 30 असे एकूण 30 चौकोन तयार होतील या मोठ्या बॉक्समधून. आता या छोट्या छोट्यामधून तयार झालेले 20 आणि एका मोठ्या बॉक्समधून तयार झालेले 30 यांची जर मी ॲडिशन केली तर मला फायनल आन्सर मिळून जाईल. ते म्हणजे एकूण 50 चौकोन हे एवढ्या आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. छोट्या छोट्या बॉक्सचे 5, 5 × 4 म्हणजेच 20 प्लस या पद्धतीने आपण सोडवलेले आलेले 30 अशी एकूण संख्या 20 + 30 म्हणजेच 50 चौकोन हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आता आपण चौकोन कसे मिळायचे हे पाहिलं. त्यानंतरचा भाग आहे की आपल्याला आता त्यामध्ये आयत किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे, म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये रेक्टँगल असंसुद्धा म्हणू शकतो. आता याच पुढे तुम्हाला दोन आकृती दिले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला काढायचे काय तर आयत. आता आपण चौकोन काढले आता आपल्याला आयत फाइंड करायचं आहे. चौकोन आणि आयत यांची प्रोसेस वेगळी आहे, फक्त यामध्ये जे आयताची प्रोसेस आहे ही सगळ्यात सोपे आहे. आता आयत काढताना काय तर पहिली मेथड सेमच आहे, सगळ्यांना नंबर देऊन घ्यायचे आडव्या ओळीत प्लस उभ्या ओळीत तसेच 1, 2, 3 1, 2, 2 आणि 3. आता यानंतर काय करायचं तर चौकोनामध्ये आपण यांचा गुणाकार केला होता शेवटच्या संख्या प्लस एक शेवटची संख्या प्लस अलीकडील संख्यांचा गुणाकार. आता आयतामध्ये काय करायचं तर आडव्या ओळीतील संख्या आहेत यांची बेरीज करायची प्लस उभ्या ओळीमध्ये जी संख्या आहेत टोटल यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरीजचा गुणाकार करायचा. म्हणजे कसं तर या ठिकाणी 1 + 2 + 3 म्हणजेच 1 + 2 = 3 3 × 3 = 6 आडव्या ओळीत जेवढे नंबर असेल त्यांची बेरीज प्लस उभ्या ओळीमध्ये जी संख्या आहेत यांची बेरीज 1 + 2 = 3 आणि 1, 2, 3 यांची बेरीज 6. आता काय जी बेरीज आले आहेत या दोन बेरीजींचा गुणाकार 3 × 6 तुम्ही जर केलं तर तुमचं फायनल आन्सर आहे तुम्हाला मिळेल की या आकृतीमध्ये एकूण 18 आयत आहेत. काय करायचं तर नंबर दिले सुरुवातीला आडव्या ओळीतील संख्यांची बेरीज प्लस आडव्या ओळीतील संख्यांची बेरीज 6 आली गुणिले उभ्या ओळीतील संख्यांची बेरीज 3 म्हणजे 6 × 3 = 18. सेम याच गणितामध्ये आडव्या ओळी संख्यांची बेरीज 1 + 2 + 3 यांची बेरीज येईल 6 प्लस उभ्या ओळीतील संख्यांची बेरीज 1 + 2 = 3 आणि 3 + 3 = 6. आता जी बेरीज आली उभी 6 आडवी 6 यांचा फक्त आपल्याला गुणाकार करायचे 6 × 6 = 36 याचा अर्थ
या कृतीमध्ये एकूण 36 आयत आहेत। तर अशा पद्धतीने आपण त्रिकोण, चौकोन आणि आयत कसे काउंट करायचे हे पाहिले। तुम्हाला जर एवढ्याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीसवरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।